तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा तुमच्या जवळचं कोणी व्यक्ती मुंबईत राहत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गेल्या 2 दिवसात मुंबईत हवेबाबत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 2 दिवसात म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स सोमवारी 245 तर मंगळवारी तो घसरून तब्बल 280 पर्यंत पोहोचला, त्यामुळे मुंबईसाठी ही एक धोक्याची घंटा मानली जात आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक AQI याचा अर्थ होतो की तुमच्या शहरातील हवा किती चांगली किंवा किती वाईट आहे, त्या शहरातील हवेमध्ये हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांची पातळी किती आहे. एअर क्वालिटी इंडेक्स 200 वर असेल तर तो आरोग्यास हानिकारक मानला जातो, त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स 280 पर्यंत पोहोचलेली मुंबईतील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. गेले 2 दिवस मुंबईतील कुलाबा, माझगाव, वांद्रे कुर्ला संकुल आणि मालाड या ठिकाणी प्रदूषणाची पातळी अतिवाईट अशी नोंदवली गेली, तर अंधेरी, बोरिवली, भांडूप, चेंबूर, वरळी आणि नवी मुंबई येथे हवा मध्यम स्वरूपाची होती, म्हणजेच ती फार चांगली होती असे नाही. तर अंधेरीची हवा सोमवारी वाईट नोंदवली गेली, यामध्ये मंगळवारी काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. एवढंच नाही तर मुंबईमध्ये हवेची पातळी पुढचे 2 दिवस आणखी वाईट होण्याची शक्यता सफर या संस्थेनं व्यक्त केली आहे. या परिस्थिती मागील कारणे जाणून घ्यायचे झाल्यास वाऱ्याची दिशा हे एक कारण सांगता येतं, कारण वाऱ्याच्या दिशेमुळे सध्या प्रदूषके वाहून नेली जात नाहीत, ती हवेमध्येच साचून राहिल्याने हवेची गुणवत्ता घसरत असल्याचं देखील सफर या संस्थेतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना या प्रदूषणाबद्दल माहिती होणे आणि यासंदर्भात जनजागृती होणे अत्यंत गरजेचं आहे.